My friends, last period uh, we have started the lesson Think Before You Speak. Already we have completed page number 81 and 82. Last period we have learnt about the best story The Young Man and a Wise Teacher. The wise teacher gave a lesson. We should speak less and think more, listen more. Today, we are going to learn about the next part on page number 83 Think before you speak. In this part, this is the last part. In this part, Socrates, who was one of the wisest persons, he advised to his disciples, to his students. He also told, he also advised, counseled, speak less and listen more. Today, we are going to learn about this lesson's last part on page number 83 open your textbooks and look on page number 83 i am going to read and explain this lesson look in your book socrates was one of the wisest men of the ancient world socrates was one of the wisest wisest this word is used superlative degree wisest Wise, wiser, and wisest. Socrates was one of the wisest men of the ancient world. This is the superlative degree used in this sentence. We, sh we should change this sentence into comparative degree and positive degree. Look, in your book, Socrates was. Socrates was one of the wisest men in ancient world change the degree असा जेव्हा प्रश्न विचारतील तुम्हाला चेंज डिग्री म्हणून त्यावेळा आपण याचं या सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूपांतर कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री या दोन्ही पद्धतीनं या वाक्याची आपण रचना करायची आहे वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे आता याचं कम्पॅरेटिव डिग्रीमध्ये रूपांतर कसं होईल सॉक्रेटिस वॉच वाइजेस्ट, कम्पॅरेटिव्ह याचं काय होणार वायजर ध्यान एनी ऑदर मेन इन अन्सियंट वर्ड, असं याचं कम्पॅरेटिव्ह रूपांतर होईल वाईजर ध्यान एनियोदर एवढा आपण बदल याच्यामध्ये केलेला आहे आता याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करत असताना ते वाक्य अशा पद्धतीनं होईल इथं वन ऑफ द असल्यामुळं आपण व्हेरी फ्यू न वाक्याची सुरुवात करायची व्हेरी फ्यू ऑदर आता ऑदरच्या पुढचं वाक्य इथं घ्यायचं व्हेरी फ्यू ऑदर मेन इन ॲन्सियंट वर्ड व्हेरी फ्यू ऑदर मेन इन अॅन्सियंट वर्ड वॉज इथं वेअर घ्यायचं आपण त्याचं अनेक वचन करायचं वेअर ॲज वाईज ॲज पॉझिटिव्ह डिग्रीच रूप सॉक्रेटिस असं याचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर होईल तिथं पॉझिटिव हे कंपेरेटिव आणि हे सुपरलेटिवचं वाक्य झालेलं आहे सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वायजेस्ट मेन ऑफ द ॲन्सियंट वर्ल्ड ॲन्सियंट प्राचीन वर्ल्ड जग सॉक्रेटीस हा प्राचीन जगामध्ये अनेक शून्य माणसापैकी एक शून्य शहाणा माणूस होता मेनी मेनीवेअर द युथ्स हुज लाईव्ज ही इन्फ्लुअन्स्ड फॉर द बेटर मेनी मेनीवेअर द युथ्स अनेक तरुण लोक देअर लाइव्ज त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन ही इन्फ्लुअन्स्ड त्यानं प्रभावित केलेलं होतं इन्फ्लुअन्स म्हणजे प्रभावित करणे फॉर द बेटर अधिक चांगल्या पद्धतीनं अधिक चांगल्या प्रभावानं अनेकांचे आयुष्य त्याने बदलून टाकलेले होते अनेकांच्या आयुष्यामध्ये आयुष्यावरती त्यानं प्रभाव टाकलेला होता असा जर प्रश्न विचारला तुम्हाला हू वॉज द सॉक्रेटिस द अँसर इज गिवन इन द फर्स्ट लाईन ऑफ दिस पॅरेग्राफ नऊ सेकंड पॅरेग्राफ सॉक्रेटिस काउन्सिल्ड हिज अ डिसिपल्स काउन्सिल्ड ॲडवाईज ॲडवाईज्ड सल्ला देणे सॉक्रेटिस काउन्सिल्ड हिज अ सिपल्स डिसिपल्स शिष्य टू कीप देअर माउथ शट सॉक्रेटिस ॲडवाइज टू हिज डिसिपल्स टू कीप देअर माउथ शट आपल्या शिष्यांना सॉक्रेटिसनं सांगितलेलं होतं की आपण आपली तोंड बंद ठेवली पाहिजे आता ह्या वाक्यामध्ये फाइंड आउट द इन्फिनेटिव्ह फॉर्म असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचा इन्फिनेटिव्ह फॉर्म तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता इथं वाक्य बघा इथं सॉक्रेटीस काउन्सिल्ड म्हणा किंवा ऍडवायजड म्हणा ॲडवाईजड हिज अ टू कीप देयर माउथ शट फाईंड आऊट किंवा आयडेंटिफाय इन्फिनेटिव्ह फॉर्म या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं आहे आणि त्याच्या पूर्वी टू हा शब्द लावलेला आहे हे त्याचं इन्फिनेटिव्ह फॉर्म असणार आहे त्यानं आपल्या शिष्याला सांगितलेलं होतं सल्ला दिलेला होता की तुम्ही तुमचं तोंड नेहमी बंद ठेवा

दिलेला होता आपल्या शिष्यांना दिलेला होता अंडरस्टँड द फर्स्ट टू पॅरेग्राफ्स सॉक्रेटीस हू वॉज वन ऑफ द वायजेस्ट मॅन इन द ॲन्शियंट वर्ल्ड ही इन्फ्लुअन्स्ड सो मेनी यूथ अँड ही ॲडवायजड टू हिज अ कीप युअर माउथ शट डोंट स्पीक ऑलवेज व्हाईल नेसेसरी

सेंटेन्स त्या वाक्यामध्ये बोललेलं असल्यामुळं म्हणजे शिष्याने बोललेलं असल्यामुळं अवतरण चिन्हामध्ये ते वाक्य बंदिस्त केलेलं आहे शिष्यांनी प्रश्न विचारला कुणाला सॉक्रेटिसला काय विचारला ओ वाईज वन अहो पंडित किंवा हे विद्वान हाऊ मे वी नो आम्हाला कसं समजणार व्हेन इट इज अ राईट टू स्पीक बोलण्याची योग्य वेळ कोणती हे आम्हाला कसं समजणार काय कायम आम्ही तोंड बंद करूनच बसायचं दे हिम त्या सर्व शिष्यांनी सॉक्रेटिसला हा प्रश्न केला देन सॉक्रेटिस अँसर्ड टू द डिसिपल्स ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्कड युअर सेल्फ थ्री क्वेश्चन्स यु शूड ओपन युवर माउथ तुम्ही तुमचं तोंड उघडा टू स्पीक बोलण्यासाठी ओनली आफ्टर यू हॅव आस्कड युअर सेल्फ थ्री क्वेश्चन्स ज्या वेळा तुम्ही स्वतःला तीन प्रश्न विचारता त्या तीन प्रश्नांची उत्तरं ज्यावेळा तुम्हाला मिळतील त्याच वेळा तुम्ही बोलण्यासाठी तुमचं तोंड उघडा अन्यता तोंड उघडू नका वाचाळ बडबड करू नका सारखी बडबड करू नका व्यर्थ घालवू नका आपली एनर्जी असं सॉक्रेटिसनं आपल्या शिष्यांना सांगितलं ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्कड युअर सेल्फ तुम्ही स्वतःला थ्री क्वेश्चन्स तीन प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळाली तरच तुम्ही तुमचं तोंड उघडा अँड रिसिवड अँड अफर्मेटिव्ह अँसर्स रिसिवड स्वीकारणे ग्रहण करणे अफर्मेटिव्ह होकार आरती अफर्मेटिव्ह अँसर आणि जर ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला होकार आरती मिळत असतील तरच तुम्ही तुमचं तोंड उघडा अँड रिसिवड अँड अफर्मेटिव्ह अँसर टू इच ऑफ द थ्री तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर होकारार्थी मिळत असतील तरच तुम्ही बोला इन दिस वे रिप्लायड सॉक्रेटिस टू हिज अ सिपल्स वेन डेसिपल्स आस्कड अ क्वेश्चन टू द सॉक्रेटीस व्हेन वी स्पीक वॉट इज द राईट टाईम ऑफ आवर स्पीकिंग दॅट टाईम सॉक्रिट इज अँसर्ड रिप्लायड टू द डिसिपल्स व्हेन यू आस्क्ड थ्री क्वेश्चन्स टू युअर सेल्फ अँड गेट देअर ऍन्सर्स रिसिवड देअर ऍन्सर्स अफर्मेटिव्ह दॅट टाइम्स ओनली यू कॅन स्पीक त्याच वेळेला तुम्ही बोलू शकता वॉट वेर द थ्री क्वेश्चन्स द ऑल डिसिपल्स आस्कड अगेन टू द सॉक्रेटिस व्हॉट वेअर द थ्री क्वेश्चन्स ते तीन प्रश्न कोणते आहेत सॉक्रेटिसला पुन्हा त्या शिष्याने प्रयत्न प्रश्न विचारला द फर्स्ट क्वेश्चन द फर्स्ट क्वेश्चन पहिला प्रश्न वी मस्ट आस्क आवर सेल्ज आपणा स्वतःला आपण पहिला प्रश्न विचारलाच पाहिजे बोलण्यापूर्वी स्वतःला आपण प्रश्न विचारलाच पाहिजे बिफोर वी स्पीक बोलण्यापूर्वी इज इट ट्रू दिस इज द फर्स्ट क्वेश्चन जो जो काय आपण बोल जे काय आपण बोलणार आहोत ते बोलणं हे खरोखर इज इट ट्रू सत्य आहे का बरोबर आहे का आपण बोलणार आहे हे स्वतःला पहिल्यांदा प्रश्न विचारा इज इट ट्रू इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हऱसिटी व्हऱसिटी द न्यू वर्ड केम देयर व्हर्यासिटी ट्रुथ ट्रुथ खरा खरा शब्द खरेपणा इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हऱसिटी आणि जर आपण जे बोलणार आहोत त्याच्याविषयी आपणाला खरं खोटं माहीत नाही त्यामधील खरेपणा माहीत नाही वऱ्यासाठी राईट डाऊन दिस वर्ड इन युअर नोटबुक ट्रुथ व्हॉट वी आर सेईंग जे काय आपण बोलणार आहोत त्या बोलण्यामधील खरेपणा माहीत नाही अंदाजेचं आपण काहीतरी उत्तरं देतोय असं देऊ नका त्यातील सत्य आपल्या बोलण्यामधील सत्य जर आपणाला माहीत असेल तरच आपण बोललं पाहिजे पहिला प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे जे आपण बोलणार आहोत ते विधान सत्य असेल तरच तुम्ही बोला वॉट वी आर सेईंग इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड माहीत नसेल तर बेटर बेटर हा शब्द वापरलेला आहे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं रूप आहे कशाच्या कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं रूप आहे हे गुड गुड बेटर बेस्ट गुड चांगला बेटर अधिक चांगला बेस्ट सर्वोत्कृष्ट सर्वात चांगला म्हणजे इथं बेटर हा शब्द वापरलेला आहे हे अधिक बरं होईल तुम्ही न बोललेलं जर तुम्हाला खात्री नसेल जर हे विधान सत्य आहे याबाबत तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही न बोललेलं बरं अधिक बरं बेटर हा शब्द वापरलेला आहे इट इज अ बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड तुम्ही एकही शब्द त्याविषयी न बोललेलं बरं व्हेन वी अटर वर्ड केअरलेसली केअरलेसली निष्काळजीपणे व्हेन वी अटर अ वर्ड केअरलेसली जर आपण निष्काळजीपणे एखादा शब्द बोलला वी आवर सेल्व बिकम ट्रान्समिटर्स ऑफ द अनट्रुथ ट्रान्समीटर पसरविणारे ट्रान्समीटर ऑफ अन ट्रुथ यू यन इज अ युज दि टू वर्ड्स बिफोर द ट्रुथ इट विल बिकम अपोजिट वर्ड प्रिपिक्स इज यूज देअर यू यू येथ या शब्दाला यू एन हा प्रिपिक्स जोडल्यानंतर अपोजिट वर्ड निर्माण होतो असं जर तुम्हाला पॅसेजमध्ये ती ॲक्टिव्हिटी ए थ्री हे ॲक्टिव्हिटी विचारली जाते परीक्षेमध्ये वर उतारा दिला जातो आणि खाली ए थ्रीमध्ये हॉकॅबलरीवरती हा प्रश्न विचारला जातो फाईंड आऊट द अँटोनिम्स अँटोनिम्स म्हणजे काय अपोजिट वर्ड्स फाइंड आऊट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोईंग वर्ड्स खाली दिलेल्या शब्दांना परिच्छेदामध्ये कोणता अपोजिट वर्ड दिलेला आहे ते शोधून लिहा मग तिथं परिच्छेदाच्या खालच्या बाजूला ए थ्रीमध्ये असा शब्द दिला जातो ट्रुथ मग परिच्छेदामध्ये जर तुम्ही शोधला तर तिथं प्रिपिक्स जोडलेला यु एन असं प्रिपिक्स जोडलेला अनट्रुथ असा अपोजिट वर्ड तुम्हाला तिथं मिळतो वेन वी अटर वर्ड केअरलेसली जर आपण एखादा शब्द निष्काळजीपणे उच्चारलाच बोललाच वी आवर सेल्ज बिकम अ ट्रान्समीटर ऑफ अनट्रुथ आपण ते बोललेलं विधान किंवा ते वाक्य हे खोटं बोलल्याप्रमाणं किंवा अफवा पसरवल्याप्रमाणं ते विधान होईल देअर फोर वी शूड आस्क टू आवर सेल्वज द फर्स्ट क्वेश्चन बिफोर वी स्पीक बिफोर वी टॉप इज इट ट्रू अंडरस्टँड दिस इज द फर्स्ट क्वेश्चन बिफोर वी स्पीक हा पहिला प्रश्न इथं आपण स्वतःला विचारावा आणि मग बोलाव द सेकंड क्वेश्चन तू आस्क इज दुसरा प्रश्न विचारून मगच बोलाव कोणता येतो दुसरा प्रश्न इज इट प्लिझंट प्लिझंट आनंददायी आपण जो शब्द बोलणार आहोत तो आनंददायी शब्द आहे का इज इट प्लिझंट द सेकंड क्वेश्चन मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स अनेक वेळेला आपण एम्प्टी रिमार्क्स देतो व्यर्थ विधान करतो पोखळ विधान करतो अँड व्हेन स्टेटमेंट्स स्टेटमेंट्स म्हणजे विधान व्हेन व्हेन म्हणजे व्यर्थ फुकट वायफळ दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट ऑदर्स टू हर्ट ऑदर्स दुसऱ्यांना दुखावतात अशी विधानं आपण कधीच करू नये जे विधान आपण बोलल्यामुळं दुसऱ्यांची मनं दुखावली जातात अशी विधानं आपण कधीही बोलू नयेत अशी व्यर्थ स्टेटमेंट आपण कधीही करू नयेत देअर फोर इन दिस पॅसेज द सॉक्रेटीस टोल्ड टू हिज अ डिसिपल्स बिफोर वी स्पीक फर्स्ट ऑफ ऑल वी शूड आस्क टू आवर सेल्व फर्स्ट क्वेश्चन इज इट ट्रू देन सेकंड क्वेश्चन वी शूड आस्क टू आवर सेल्व इज इट प्लीजंट आपण जे बोलणार आहोत ते दुसऱ्याला आनंद देणार आहे चांगलं वाटण्यासारखं आहे का, का त्याचं मन दुखावणार आहे याचा विचार बोलण्यापूर्वी करावा इट इज बेटर दॅट दीज अनप्लेजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन जर ती दुखावणारी असतील तर इट इज बेटर अगेन बेटर कम्पॅरेटिव्ह डिग्री वर्ड यूज्ड हिअर आणि त्यापेक्षा जर आपण अनप्लिजंट वर्ड म्हणजे दुसऱ्याला दुःख देणारी शब्द जर वापरणार असू तर न बोललेलं बरं लक्षात आलं हिअर द सेकंड पॅरेग्राफ कंप्लीटेड अँड द लास्ट पॅरेग्राफ द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज बिफोर वी स्पीक द थर्ड क्वेश्चन वी विल ask टू आवर सेल्फ आपण बोलण्यापूर्वी तिसरा प्रश्न स्वतःला विचारावाच कोणता तो तिसरा प्रश्न इज इट यूजफुल इज इट यूजफुल जे आपण विधान करणार आहोत ते विधान ऐकणाऱ्यासाठी उपयोगी आहे का हे पहिल्यांदा त्यानं पहावं फर्स्ट क्वेश्चन इज इट truth second is it pleasant and last one is it is useful is it useful when the three questions answers you will get affirmative then you can speak you can talk with the others otherwise you will not speak यू विल अनस्पोकन न बोललेलं बरं द थर्ड क्वेशन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इज इट यूजफुल इज आवर स्टेटमेंट गोईंग टू बेनिफिट द लिसनर्स बेनिफिट बेनिफिट द वर्ड बेनिफिट फायदेशीर द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इज इट अ यूजफुल इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट बेनिफिट द लिस्नर आपण जे विधान करणार आहोत जे बोलणार आहोत ते दुसऱ्यांच्यासाठी उपयोगी आहे का लिस्नर श्रोता ऐकणारा स्पीकर वक्ता बोलणारा लक्षात आलं फाईंड आउट द अपोजिट वर्ड ऑफ द स्पीकर असं म्हटलं स्पीकरच्या विरुद्धार्थी शब्द त्या उतार्यामधून शोधून लिहा लिहामध्ये विचारलं तुम्हाला तर काय येणार लिस्नर लक्षात आलं आपण जे विधान बोलणार आहोत ते विधान श्रोत्यासाठी ऐकणाऱ्यासाठी फायदेशीर आहे का

बीओ यू जी एच टी बॉट कशाच भूतकाळ आहे ते बी यू वाय बाय बाय म्हणजे खरेदी करणे त्याचा भूतकाळ बॉट खरेदी केला पण इथं शब्द काय दिलेला आहे ब्रिंग कम्फोर्ट कम्फोर्ट म्हणजे स्वास्थ्य देणार शांती देणार मनाला समाधान देणार आपण एखादं वाक्य जर बोललो तर ऐकणाऱ्या व्यक्तीला त्या आपल्या वाक्यामुळं कम्फोर्ट वाटत असेल कम्फोर्टेबल वाटत असेल त्याला शांती देत असेल मनाला प्रसन्न करत असेल तरच आपण तो शब्द ते वाक्य बोललेलं चांगलं विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फोर्ट टू समवन आपण बोलल्यामुळं एखाद्याच्या मनाला शांती समाधान आनंद मिळेल आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से आपण बोलल्यामुळं एखाद्याला मदत होईल लाईकली टू हेल्प समवन एखाद्याला मदत होण्यासारखं जर आपलं विधान असेल वाक्य असेल विथ वॉट वी से जे काय आपण बोलणार आहोत त्या बोलण्यामुळं एखाद्याच्या मनाला जर शांती मिळत असेल एखाद्याच्या साठी ते विधान उपयोगी पडत असेल तर आणि तरच आपण बोललेलं बरं अन्यथा न बोलता शांत राहणं तोंड आपलं बंद ठेवणं हे चांगलं मग यामधला आपण किती ऐकतो किती वापर करतो याचा बघा बालिशपणे आपण बड 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 करतच राहतो म्हणून हा एक चांगला मेसेज इथं आपल्यापुढं दिलेला आहे जास्त करून ऐका तुम्ही कारण देवाने तुम्हाला दोन कानं दिलेली आहेत याचा अर्थ अधिकच ऐका एकच तोंड दिलेला आहे आणि त्या तोंडातून तौंड बोलत असताना त्याला दोन भिंती पण आहेत पहिलं रो टीथ सेकंड रो लिप्स या दोन्हीमधून तो शब्द बाहेर पडणार आहे म्हणजे अतिशय विचार करून काय करा तुम्ही थिंक बिफोर यू स्पीक बोलण्यापूर्वी अधिक विचार करा आणि मगच ते तोंडातून तुमच्या शब्द बाहेर पडू देत हा मेसेज चांगला मेसेज इथं आपणासाठी दिलेला आहे आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ वॉट वी से ओनली इन दॅट केस फक्त आणि फक्त याच परिस्थितीमध्ये अशाच वेळेला शुड वी गो आहेड आपण पुढं जावं आहेड पुढं जावं अँड देन स्पीक आणि मगच बोलावं हिअर वी कम्प्लीट धिस लेसन थिंक बिफोर यू स्पीक इन धिस लेसन द रायटर Benjamin Desiree gave to the readers a good advice. He advised to the people, to the reader, to the listener, we should speak less and listen more. He advised. Again, he wrote a story, a small story. The story of a why is a teacher and a young person last period we have completed this story and the last part of this story he gave one example of the socrates also a great philosopher socrates advised to us we should speak less and listen more and therefore he gave three examples before we speak a word or a sentence. what are the three questions we should ask to ourselves before the speaking? first of all, we should speak, if is it a truth? second, is it a pleasant? third, is it a useful to the listener?

इथं बेंजामिन डेजरेली या तत्ववेत्यानं आपल्यापुढं ठेवलेला आहे निसर्गानं देवानं अधिक ऐकण्याकरता आपल्याला दोन कान दिलेले आहेत कमीत कमी बोलण्याकरता एकच तोंड दिलेलं आहे त्यांना पण दोन कुंपनं घातलेली आहेत दोन वॉल्स दोन भिंती घातलेली आहेत आणि दोन वॉल दोन भिंती दोन कुंपनं छेदून मग एक शब्द बाहेर येणार आहे त्यामुळं अतिशय विचार करून आपण बोलावं यासाठी त्याने एक कथा पण तिथं सांगितलेली आहे एक तरुणाची कथा आणि दुसरी एका शिक्षकाची कथा त्या शिक्षकाने त्या तरुणाला दिलेला सल्ला कोणता होता तेही या कथेमधून सांगितलेला आहे आणि याचा तिसरा भाग आज आपण इथं संपवलेला आहे तो म्हणजे ग्रेट फिलॉसॉफर जो सॉक्रेटिस आहे त्या सॉक्रेटिसनं सुद्धा श्रोत्यांना किंवा डिसिपल्सना शिष्यांना त्यांना एक उपदेश केलेला आहे की आपण बोलण्यापूर्वी तीन प्रश्नांची उत्तरं तीन प्रश्नांची उत्तरं स्वतःला विचारावी आणि मगच आपण ते बोलावं त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे आपण जे बोलतो ते सत्य आहे का इज इट ट्रू दुसरा प्रश्न जे आपण बोलतो त्यामुळं दुसऱ्याचं मन दुखावणार नाही का इज इट प्लिझंट आणि तिसरा प्रश्न